नमस्कार मित्रांनो, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपला जो एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये आपण डेली अनालायझिंग बघत आहोत. या डेली अनालायझिंगमध्ये आपलं रोजचं जे मार्केट आहे हे आपल्याला आपण कुठून आणि कसं जाऊ शकतो याचा अंदाज आपण देत असतो. डेली अनालायझिंग प्रमाणेच एज्युकेशन ही प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे कोर्सेस आपल्याकडे होतात. त्याच्यामध्ये SNC असेल, ICT असेल, प्राईज ॲक्शन असेल, अशा अशा स्टॅटस जे असतील अशा बऱ्याच साऱ्या जे कोर्सेस आहेत हे आहेत हे आपले घेतले जातात. ह्याच्यामध्ये ह्या 1 तारखेपासून आपले बेसिक टू ॲडव्हान्सची बॅच आपली चालू होत आहे. जर का कोणाला ह्याच्यासाठी ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला तर आपण वळूयात आजच्या अनालायझिंगमध्ये. आजची जी तारीख आहे ही 27 सप्टेंबर आहे. तसं बघायला गेलं तर आज विकेंड आहे, म्हणजे मार्केटचा विकेंड आहे. आज जर बघायला गेलं तर मार्केट थोडीशी व्हॉलंटाईल असू शकतो किंवा अप डाऊन मध्ये पण थोडासा राहू शकतो. त्याची जी सिनेरी आहे ही कशी असेल हे ह्याचा अंदाज आपण एकदम परफेक्टली नाही देऊ शकत, तरी पण आपण देण्याचा ट्राय करत आहोत. सुरुवातीला आपण फंडामेंटली अनालायझिंग कडे वळूयात. जर आपण बघायला गेलं तर आपण सुरुवातीला करन्सी मीटर बघूया की काय करन्सी मीटर आपल्याला काय सांगत आहे. जर आपण करन्सी मीटर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो युरो आहे हा जो आहे हा म्हणजे ना बाय मध्ये जाऊन दाखवत आहे ना साईडवेज दाखवत आहे आपल्याला, ना बाईंग झोन दाखवत आहे ना सेल झोन दाखवत आहे. तो प्रॉपर आपल्याला साईडवेज दिसतो आहे. पण माझा अंदाज आहे की युरो जो आहे हा फर्स्ट हाफ मध्ये बाईंग पोझिशन मध्ये असेल आणि त्याच्यानंतर तो बेरिश होण्याचे चान्सेस आहेत. जर का GBP आपण बघितलं तर GBP मी तुम्हाला कालच म्हटलं की GBP ने त्याच्या 2 वर्षापूर्वीचा जो 2 वर्षापूर्वी त्यांनी जे मार्केट क्रॅप केलं होतं त्याच 2 वर्षाच्या मार्केटच्या क्रॅपमध्ये तो आलेला आहे. आणि आता त्यांनी त्याची जी बाईंगची पोझिशन आहे ती क्रॅप करून तो आता सेलची इक्विटी जी आहे ती क्रॅप करण्यासाठी, म्हणजे मार्केट सध्या तरी JPP सेलिंगमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्याच पद्धतीने आज पण आपल्याला मार्केट JPP जे आहे हे सेलिंगमध्ये आपल्याला दिसून येत आहे. USDT बघितलं तर युनायटेड स्टेट ही पण आपल्याला साईडवेज थोडंसं मार्केट दिसत आहे, कारण मार्केट व्हॉलेंट म्हणजे खूप खाली सेल साईडला आलं होतं आणि त्याच्यानंतर तो आता बाईंग साईडला बसू शकेल किंवा सेल साईडला अजून सेल साईडच होऊ शकतं. ह्याचा अंदाज घेण्यासाठी ह्याचा अंदाज काही येत नाही आहे, पण मार्केट हे आपल्याला साईडवेज आत्ता तरी दिसून येत आहे. हाफ आवर नंतर आपल्याला पोझिशन कळेल की मार्केट नक्की बाईंग झोन मध्ये जात आहे की सेल झोन मध्ये जात आहे. हे झालं आपलं करन्सी सेंटिमीटरनी घेतलेला आपला एक सिनर. तर त्याच्यानंतर आपण वळूयात फंडामेंटली अनालायझिंगकडे. फंडामेंटली अनालायझिंगकडे वळताना आपण आपले जे फॅक्टरी फॉरेक्स फॅक्टरी आहे तिथे आजच्या न्यूज काय आहेत ह्या बघूयात. जर आजच्या न्यूज बघितल्या तर आजच्या न्यूज इतक्या जास्त दिसत नाही आहे. युनायटेड स्टेट डॉलरची इंडेक्स प्राइस इंडेक्सवरती एक मोठी न्यूज दिसते, पण त्याचा इम्पॅक्ट इतका मार्केटवरती होईल असं काही दिसून येत नाही आहे. जर बघायला गेलं तर मार्केट अप आणि डाऊन, म्हणजे फंडामेंटली एवढं स्ट्रॉंग दिसत नसलं तरी मार्केट अप आणि डाऊन राहण्याची शक्यता आहे, होऊ शकतं. पण ह्याचा इम्पॅक्ट जास्ती काही मार्केटवरती होईल, म्हणजे मार्केट व्हॉलेंटाईल होईल असं काही दिसून येत नाही आहे. साईडवाईज राहू शकतो किंवा अप अँड डाऊन मध्ये तो राहू शकतो. त्याच्यानंतर आपण आपल्या फंडामेंटली अनालायझिंग कडे वळूयात. फंडामेंटली अनालायझिंग सॉरी टेक्निकल अनालायझिंग मध्ये वळूयात. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला डॉलर इंडेक्स बघूयात. जर डॉलर इंडेक्सचा जर विचार केला तर डॉलर इंडेक्स आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे आता आपण जो व्हिडिओ बनवत आहेत तेव्हा आपल्याला तो सेलिंग झोन मध्ये दिसतोय आणि त्यांनी त्याची जे सेलची 100.498 जी लेवल आहे ही क्रॅप करून तो बाईंग झोन मध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर मार्केट फर्स्ट हाफ म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये आपल्याला बाईंग झोन मध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर तो सेल झोनला
येताना दिसू शकतो. पण जर का लंडन सेक्शन मध्ये त्यांनी त्याची बेरिश मुवमेंट कंटिन्यू ठेवली तर लंडन सेक्शन नंतर तो बुलिश होण्याचे चान्सेस पण आहेत. त्याच्यामुळे जर का त्यांनी लंडन सेक्शन नंतर आपण डीएक्स वाय मध्ये एंट्री घेण्याचे, म्हणजे तो बाय साइडला आहे की सेल साइडला आहे, त्यानुसार एंट्री घेणं गरजेचं आहे. जर आपण अंदाज बघितला सध्याच्या सिनेरीनुसार तर मार्केट थोडेसे आता सध्या सेल डाऊन होऊन नंतर बाय लिक्विडिटी पण करू शकतो, पण आता सध्या तरी तो साईडवेज आपल्याला दिसून येत आहे. जर त्यांनी लंडन सेक्शन मध्ये, मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की जर का त्यांनी लंडन सेक्शन मध्ये बेरिश मुवमेंट घेतली तर तो लंडन सेक्शन नंतर बुलिश मोमेंटम मध्ये दिसेल. पण जर का त्यांनी लंडन सेक्शन मध्ये जर का बुलिश मोमेंटम घेतले तर तो लंडन सेक्शन नंतर तो बेरिश मोमेंटम मध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजे मार्केट तरी अप अँड डाऊन मध्ये दिसत आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर साईड वेज मध्येच दिसून येत आहे. त्याच्यात आज फ्रायडे आहे, त्याच्यामुळे मोठे इन्व्हेस्टर आहेत हे जास्ती इन्व्हेस्टमेंट करत नाहीत फ्रायडेला, त्याच्यामुळे मार्केट थोडंसं व्हॉलेंटाईल असू शकतं. त्याच्यानंतर आपण युरो यूएसडी कडे वळूयात. जर युरो यूएसडीची जर सिनेरियो बघितला तर युरो यूएसडीनी पण त्याचा जो इक्वल हाय आहे तो क्रॅप करून तो बेरिश मोमेंटम मध्ये दिसून येत आहे. जर आपण 1 तासाची कॅन्डलस्टिक बघितली तर आपल्याला तो बुलिश मोमेंटम मध्ये दिसून येतोय. आणि जर 4 आवरची कॅन्डलस्टिक बघितली ती पण आपल्याला थोडी बेरिश दिसून येईल, पण त्याच्यानंतर बुलिश मोमेंटम मध्ये दिसून येऊ शकते. जर का हाफ आवर मध्ये जर मार्केटनी बुलिश मोमेंट त्याचा बेरिश मोमेंटम कंटिन्यू ठेवला तर त्याच्यानंतर लंडन सेक्शन झाल्यानंतर मार्केट बेरिश बुलिश मोमेंटम मध्ये आपल्याला दिसून येईल. आणि जर का मार्केट आत्ता सध्या साईड वाईज राहिलं तर त्याच्या त्यानंतर मार्केट बुलिश मोमेंटम मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं किंवा बेरिश मोमेंटम मध्ये पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे एंट्री घेताना थोडासा विचार करूनच एंट्री घेणं गरजेचं आहे. लंडन सेक्शन झाल्यानंतरच आपल्याला, कारण मार्केट जर माझ्या अंदाजाने विचार केला तर मार्केट लंडन सेक्शन मध्ये तो आपल्याला बेरिश दिसेल आणि त्याच्यानंतर तो बुलिश मोमेंटम मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. जर आपण जेपीपीचा विचार केला तर जेपीपीनी पण आपलं नाही म्हटलं तरी 90 त्याची जी अप बाय साइड लिक्विडिटी आहे ती क्रॅप करून आता तो सेल डाऊन लिक्विडिटी कडे क्रॅप करायला तो येऊ शकतो असं दिसून येत आहे. जर तर तो बेरिश मध्ये सध्या तरी तो बेरिश मोमेंटम मध्ये आपल्याला दिसत आहे. आणि माझा असा अंदाज आहे की मार्केट थोडंसं बुलिश मोमेंटम घेईल आणि त्याच्यानंतर तो बेरिश येऊन मग पुन्हा बुलिश मोमेंटम त्याचा कंटिन्यू करण्याचे चान्सेस दिसून येत आहेत. जर जेपीवायचा विचार केला आपण तर जेपीवायनी बुलिश मोमेंट त्याचा जो हे आहे हे बेरिश मोमेंटम घेताना आपल्याला दिसत आहे. आणि बेरिश मोमेंटम त्यांनी त्याची घेऊन तो पुन्हा बेरिश मोमेंटम कंटिन्यू करू शकतो. किंवा मी काल पण म्हटलं होतं की त्यांनी त्याची जी बुलिश मोमेंटम आहे ही भरपूर क्रॅप केलेली आहे कालच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो आज बेरिश येऊन मग तो बुलिश जाण्याचे चान्सेस आहेत किंवा तो त्याचा कंटिन्यू बुलिश मोमेंटच कंटिन्यू ठेवू शकतो. आज फ्रायडे आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही ह्याचा अंदाज देऊ शकत नाही. जर गोल्डचं बघायला गेलं तर गोल्डचाही आपलं कालची प्रेडिक्शन आहेत हे 100% परफेक्ट निघालेलं आहेत. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट 55 वरनं 77 पर्यंत जाऊ शकतात. मला वाटत की मार्केटने जवळजवळ 80 ते 80 पर्यंतची मुवमेंट घेतलेली आहे. जर तसं बघायला गेलं तर मार्केट गोल्डचं जे आहे ते आत्ता एवढं बाईंगमध्ये दिसून येणार, म्हणजे तो साईडवेज राहील आजच्या दिवशी, पण तरी त्यांनी भरपूर सारी जी आहे ती बाईंगची जी लिक्विडिटी आहे ती क्रॅप केलेली आहे. त्याच्यामुळे तो करेक्शन करायला थोडासा सेल डाऊन येऊ शकतो. सो आज माझा तरी अंदाज आहे की जर लंडन सेक्शनमध्ये तो 26.77 जर गेला तर तिथनं तो सेल झोनला उतरू शकतो. तो 49 पर्यंत पण येण्याचे चान्सेस आहेत. आणि समजा जर लंडन सेक्शनमध्ये तो 55 किंवा 50 पर्यंत आला तर तिथने तो पुन्हा 70 किंवा 80 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आणि तिथून पुन्हा तो सेल डाऊन होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्हाला आम्ही तुम्हाला 80 ते 85% जे अनालायझिंग आहे हे परफेक्ट देण्याचा प्रयत्नातच असतो. आणि जर बघायला गेलं तर आपले हे प्रेडिक्शन आहेत किंवा अनालायझिंग जे आहेत हे 98% हे परफेक्टच निघत आहेत.
जर तुम्हाला आमच्या चॅनल आवडत आमचे एज्युकेशन प्लॅटफॉर्म आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर आज फ्रायडे आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सोमवारी पुन्हा एकदा अनालायझिंगला भेटणार आहोत. थँक्यू.